नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। मुझे अपनी दुनिया बुरी लग रही है, असे स्टेटस ठेवून डॉक्टरची आत्महत्या। सोलापुरात अपघाताचे सत्र सुरूच, एक जण जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी। माल ट्रक रिक्षा अपघातात प्रकरणी तिसरा बळी, पाच जखमीवर उपचार सुरू। बंद घराचे कडी कोयंडे उचकटून पिस्तूलचे 28 जिवंत कडतुसे, सोन्यात चांदीच्या दागिण्यासह 6,33,000 रुपयांचा ऐवज लंपास। पारे येथे लाईट शॉर्ट सर्किटमुळे कापड दुकान जळून 15 लाखांचे नुकसान। आणि दोन सख्या बहिणींनी केले एकाच मुलाशी लग्न। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहरातील हिजाचा थेरपी स्पेशलिस्ट असलेल्या 30 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या करून आपले जीवन संपवले। या घटनेमुळे मुस्लिम समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे। त्याने आत्महत्या का केली असेल याची माहिती समोर येऊ शकली नाही, पण आपल्या व्हॉट्सअपवर त्याने एक दिन बैठे बैठे मुझे अपनी दुनिया बुरी लग रही है, जिसको आबाद करते हुए मेरे बाप बाप की जिंदगी लग गई है, ही अतिशय भावनिक अशा स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे। डॉक्टर असदुल्ला हा शाहनवाज मुन्शी व 31 कर्णिक नगर 2 सोलापूर असे त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे। शुक्रवारी मध्यरात्री बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी त्यास तात्काळ मार्कंडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले। मार्कंडे हॉस्पिटलने त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले। रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या जगाचा निरोप त्याने घेतला। त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे तो शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे। MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक राजन माने व त्यांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले होते। या घटनेची नोंद MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे। ही घटना नातेवाईकांना कळताच मार्कंडे हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती। त्यांना पत्नी व 3 महिन्यांची मुलगी आहे। एक हसतमुख असे व्यक्तिमत्व आणि सोलापुरात हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी त्यांनी हिजामा थेरपी शिबिर घेतले आहे। सोलापूर शहर परिसरात अपघाताचे प्रमाण सुरूच असून, शुक्रवारी मित्रनगर परिसरात एका रिक्षाला ट्रकने धडक दिल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले होते, तर दोघांचा मृत्यू झाला आहे। ही घटना घडली त्याच वेळेस सोलापूर शहराजवळ असलेल्या दोड्डी फाटा हैदराबाद रोड या ठिकाणी शुक्रवारी दुपारी 3 दरम्यान मोटारसायकलवरून दवाखान्यास जाणाऱ्या वडील, मुलगी आणि मुलीचे 3 मुली यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला आहे। त्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाले आहेत, तर मोटारसायकलवर जाणारी एक महिला व त्याची 3 मुली हे गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अर्जुन रामा चव्हाण राहणार दोड्डी तालुका दक्षिण सोलापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे। जया, वैभवी, मेघा, भाग्यश्री अशी इतर जखमींची नावे आहेत। जखमीवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यातील महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे, तर जखमी 3 मुली हे उपचार घेत आहेत। दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षातून जात असताना शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने मार्केट यार्ड शेळगी जवळ रिक्षाचा चेंदामेदा होऊन एका 14 वर्षाची मुलगी जागीच ठार झाली होती, तर रिक्षातील उर्वरित 8 जण गंभीर जखमी झाले होते। त्या गंभीर जखमीपैकी 7 वर्षाच्या मुलाचा शनिवारी सकाळी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास याच अपघातातील 5 वर्षाची चिमुरडीचाही अंत झाला आहे। यामुळे अपघातातील मृतांची संख्या 3 पोहोचली आहे। यामुळे शनिवारी पुन्हा शिविल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। मोहम्मद अलीम शकूर मुलाणी वैसाथ असे मयत चिमुकल्याचे नाव आहे। दुपारी मयत झालेल्या मुलीचे नाव अल्नाज हुसेन कोरबू असे आहे। शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात मिसबा शकूर मुलाणी 14 या मुलीचा मृत्यू झाला होता। नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रडून हंबरडा फोडला। आता पुन्हा 2 जणांचा मृत्यू झाला आहे। यामुळे कोरबू मुलाणी परिवारामध्ये शोककळा पसरली आहे। मोहळे येथील भगवान नगर मध्ये 2 बंद घराचे कडी कोयंडे उचकटून
पिस्तुलाचे 28 जिवंत काडतुसे व सोन्या चांदीच्या दागिण्यासह 6,33,000 रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलियास खाजाबाई शेख हे बांधकाम व्यवसाय करतात. त्यांचे आई वडील मोहोळ येथील भगवान नगर येथे राहवयास आहेत, तर इलियास शेख हे मुलांच्या शिक्षणासाठी सोलापूर येथे वास्तव्यास आहेत. 1 नोव्हेंबर रोजी त्यांचे आई वडील पुणे येथे कामासाठी गेले होते. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या घरी येणाऱ्या कामवालीने त्यांना फोन करून दरवाजाच्या कड्या उचकटल्या असल्याचे सांगितले. ही घटना समजताच ते तात्काळ मोहोळ येथील भगवान नगर मधील घराकडे त्यांनी धाव घेतली. यावेळी त्यांना घराचे लॉक तुटलेले दिसले. त्यांची स्वतःची बेडरूम मधील कपाटाची पाहणी केली असता त्यांचे लॉकर उचकटून तोडलेली दिसली. बेडरूम मधील कपाटाची पाहणी केली असता डिजिटल लोखंडी लॉकर हे दिसून आले नाही. दागिण्याबाबत त्यांच्या आईकडून माहिती घेतली असता 50 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या 2 पाटल्या, 200 ग्रॅम वजनाची चांदीचे पैंजण, 10 ग्रॅमची सोन्याची चैन, 1 लोखंडी डिजिटल लॉकर, परवानाधारक पिस्तूलमधील 28 जिवंत काडतुसे, 40 मोकळ्या पुंगळ्या, तर इलईस शेख यांच्या घरातील अफसर पैगंबर सय्यद यांचे घर चोरट्यांना फोडले. त्यांच्या घरातील रोख रक्कम 1,65,000 रुपये, 5 ग्रॅम वजनाच्या 5 सोन्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट असा 3,15,000 ऐवज व इलियास शेख याचा 3,18,000 ऐवज असा 6,33,000 मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून त्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील पारे येथील कापड दुकानदार बिरा खरात यांनी बेरोजगारीवर मात करत कापड दुकानाचा व्यवसाय सुरू केला होता. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी कापड दुकान उभे करून दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाची उपजीविका तो करत होता. परंतु 2 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लाईट शॉर्ट सर्किटमुळे कापड दुकानाला आग लागून कापड दुकानातील सर्व माल जळून खाक झाल्याने सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बिरा खरात यांनी बेरोजगारीवर मात करून पारे गावात कापड दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. 2 डिसेंबर रोजी रात्री 11 सुमारास लाईट शॉर्ट सर्किट झाल्याने कापड दुकानाला आग लागून कापड दुकानातील सर्व माल जळून खाक झाल्याने सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कापड दुकानातील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी बिरा खरात यांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन कापड व्यवसाय उभा केला होता. त्यामुळे या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. मेंढपाळ समाजातील युवक उद्योगामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करत असताना लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने खरात कुटुंबीय आर्थिक संकटात सापडलेले आहे. अकलूज तालुका माळशिरस येथे 2 जुळ्या बहिणीने एकाच मुलाशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे तुफान चर्चा रंगली आहे. सोबतच या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. शुक्रवारी अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला. अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्च शिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. 6 महिन्यापूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने त्यांची रुग्णालयात काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूजमध्ये पार पडला. इंजिनियर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघींना एकमेकीसोबत त्या वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्यांच्यासोबत सप्तपदी घेतली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.